नमस्कार, पाचोड़ शरद महाजन। आमच्या लग्नाला आता साधारण 11 वर्ष चालू आहे आणि याआधी आता प्रेग्नन्सीचा 5वा महिना साधारण चालू आहे। याआधी आम्ही 13 IUI, 2 IVF, लॅप्रोस्कॉपी आणि HSCOPY केलेली होती सरांना भेटण्याच्या आधी, परंतु त्या ठिकाणी काही फरक पडला नाही। आम्हाला सरांचा पत्ता सरांचे सासरे महेंद्र मामा यांनी दिलेला होता। सरांना आम्ही साधारण फेब्रुवारी महिन्यात भेटलो होतो आणि एप्रिल महिन्या 2017 पासून आम्ही ट्रीटमेंट चालू केली आणि साधारण ऑगस्टमध्ये प्रेग्नन्सीचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले पहिल्याच IVFला, आणि सरांनी अतिशय उत्कृष्टपणे मार्गदर्शन केलं जे आजपर्यंत कोणीच केलं नाही। याच्या आधी सरांना भेटण्याच्या आधी मी 6 डॉक्टरांना जी कन्सल्टिंग केली होती जे IVF करतात, फक्त IVF करतात असे, परंतु त्या 5 डॉक्टरांपैकी एकही डॉक्टराच्या बोलण्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स किंवा व्यवस्थितपणा नव्हता जो सरांनी दाखवला, आणि ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित भेटली आणि प्रेग्नन्सी असल्यामुळे खूप आनंदित वाटतं आणि कमी खर्चामध्ये अतिशय व्यवस्थितपणे सरांनी ट्रीटमेंट दिली। मला असं वाटतं की प्रत्येकाने या ठिकाणी येऊन सरांची कन्सल्टिंग करणं आवश्यक आहे। मडगावकर सरांचं इम्फर्टी सेंटर माझ्या अनुभवानुसार महाराष्ट्रात तरी 1 नंबर असावं असं मला वाटतं, कारण मी सरांसारख्या 6 डॉक्टरांसोबत कन्सल्टिंग केली असल्यामुळे ते मला चांगल्या प्रकारे समजतं की कोण किती चांगलं आहे। आणि हा अनुभव म्हणजे माझा मी सांगू शकत नाही की किती आनंदी देऊ आम्ही, खूप चांगलं आहे सरां आणि मार्गदर्शनही खूप व्यवस्थित आहे। स्टॉप अतिशय व्यवस्थित, स्टॉपनी खूप चांगली मदत केली। असा स्टॉप प्रशिक्षित स्टॉप या ठिकाणी असल्यामुळे पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन भेटतं आणि योग्य ट्रीटमेंट या ठिकाणी भेटते आणि अतिशय कमी खर्चामध्ये होतं। आम्हाला काही आशा नव्हती मुहिम, आम्ही असं आशा सोडून दिली होती। त्या महेंद्र काकांनी सांगितलं मग ते जाऊन बघावं एकदा डॉक्टरांकडे, डॉक्टरांनी आमची आशा पूर्ण केली। आम्हाला आता खूप आनंद आहे, याच्या पुढे पण असंच राहावं, आम्ही डॉक्टरांना भेटायला देऊ वाट घालत। प्रत्येक पेशंटने नक्कीच इथं ट्रीटमेंट घ्यावी, प्रत्येकाला फरक पडेल त्याची पूर्ण गॅरंटी। आणि माझ्या अनुभवानुसार तरी आमचे ज्या दिवशी ट्रान्सफर झालं होतं म्हणजे IVF झालं होतं, त्या दिवशी 4 पेशंट होते, 4 पॉझिटिव्ह आहेत आणि प्रत्येकाशी माझा कॉन्टॅक्ट आधी चालू आहे। मला असं वाटतं की प्रत्येकाने यावं बा एकदा सरांना भेट द्यावी आणि ट्रीटमेंट घ्यावी।